नमस्कार, मी वैशाली वैशाली ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत, तर आपल्याला थोडं तिखट चमचमीत खाण्याची इच्छा होतेच। वेगवेगळे पदार्थ आपण खातो, भजी वगैरे, पापड, पुष्कळ प्रकारचे तळलेले पदार्थ आपण खातो, पण त्याच्यापासून काहीतरी आपल्याला पौष्टिक मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। मग ते पौष्टिक काय आहे, तर आपण आज त्याच्यासाठी सोया चंक्स बनवणार। सोयाबीन हे सर्वात पौष्टिक आहे, म्हणजे कशातही तुम्ही वापरता आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन विटॅमिन सगळं मिळतं। तर मला वाटलं आज आपण तसंच काहीतरी बनवूया, तर मी आज तुम्हाला सोया चंक 65 असा प्रकार दाखवणार आहे। तर तुम्ही बघा कसा वाटतो तुम्हाला ते। तर आपण त्याच्यासाठी साहित्य बघूया। तर त्याच्यासाठी मी हे सोयाबीन घेतले असे, जवळजवळ एक वाटी आहे छोटी। त्याच्यानंतर 2 चमचे मैदा आहे, 2 चमचे बेसन आहे, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे 1 चमचा। हे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे डेकोरेशनसाठी आणि थोडं त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे, पेस्ट अशी नाही आहे, क्रश केलेलं आहे। त्याच्यानंतर आहे 1 चमचा मिरची पावडर, धणाजिरा पावडर आहे 1 चमचा, नंतर चाट मसाला आहे, आमचूर पावडर घातली तरी चालेल किंवा नसेल तर लिंबू पिळलं तरी चालेल। त्याच्यानंतर मीठ आहे चवीपुरता आणि तेल आणि पाणी। तर आपण आता प्रथम हे सगळे सोयाबीन आहेत ते आपल्याला गरम पाण्यात टाकायचे, कारण ते असे कडक असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी। तर आपण पाणी चांगलं गरम करून घेऊया। एकदम छान आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे। संध्याकाळच्या वेळेला तर तुम्ही नक्कीच करू शकता, सकाळच्या वेळेला खाण्यात मजा नसेल जी संध्याकाळची आहे, तर तुम्ही नक्की हा पदार्थ करा आणि नक्की नीट बघा, व्हिडिओ नीट बघा पहिल्यापासून, म्हणजे तुम्हाला कळेल। तर मी हे आता पाणी जरा उकळत ठेवलं आहे थोडंसं। तुम्हाला जर जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घ्या आणि त्याप्रमाणे पाणी त्याच्यात टाका आणि थोडं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकावं लागेल चवीपुरता, म्हणजे त्याला चव येईल, कारण ह्याला अशी चव अशी नसते, त्याच्यामुळे आपण ह्याच्यात मीठ पण टाकूया। पाण्यात मीठ टाकलं तरी चालेल, आपण थोडंसं पाण्यातच मीठ टाकून देऊया, म्हणजे ते सर्व लागेल। तर आता आपण गॅस बंद करूया, पाणी चांगलं उकळलं आहे, तर मी आता ते त्याच्यामध्ये ओतते। गरम पाण्यामुळे ते लगेच फुगून नरम होतील। हे आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे, तर आपण थोडा वेळ हे ठेवूया 10 मिनटं, म्हणजे ते सॉफ्ट होतील। तर आता आपण हे गरम पाण्यात 10 ते 15 मिनटं ठेवले होते, तर आता हे पिळून घेऊया। पाणी आपण घट्ट असे चांगले पिळून घेऊया, म्हणजे ते एकदम कोरडे होतील, ते सर्व पिळून घेऊया। पंधरा मिनटापेक्षा जास्त ठेवलं तरी चालेल, असं काय नाही, ठेवू शकता। पाणी चांगलं व्यवस्थित काढायचं, पण ठेवू नका पाणी, म्हणजे ते कुरकुरीत चांगले होतील। कुरकुरीत होण्यासाठी संपूर्ण पाणी निघालं पाहिजे, नाहीतर ते नरम पडतील। तर आपण प्रथम मैदा टाकूया, 2 चमचे मैदा आहे, हे 2 चमचे। त्याच्यानंतर त्यात आपण ह्या ड्राय सोयाबीनमध्ये मैदा आणि हे बेसन पण टाकूया, ड्राय झालेले आहेत चांगले। त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर 1-1 चमचा आहे, हाच आहे चमचा, सेम चमचाच घ्या। ह्या 3 गोष्टी झाल्यात टाकून, आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते। त्याच्यानंतर हे सर्व मसाले आणि मीठ हे टाकायचं आहे, धणाजिरा पावडर, मिरची पावडर, जास्त तिखट नको असेल तर नका करू, मीठ चवीपुरता आणि चाट मसाला, नाहीतर आमचूर पावडर असेल तरी चालेल।
त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते आहे आणि वरून डेकोरेशनला आपण नंतर टाकूच पण ह्याच्यात पण टाका। ते हातानेच करून घेते मी आधी मिक्स, चांगलं मिक्स करून घ्या। थोडासा हा मसाला टाकते, मला कमी तिखट वाटतंय म्हणून टाकते, कोणाकोणाला जास्त तिखट आवडतं ते जास्त टाका। आधी हे चांगलं लावून घ्या व्यवस्थित आणि मग पाणी घाला। आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकू, एकदम पाणी नका टाकू जास्त, एकदम असं सुकंच झालं पाहिजे। ते दही टाकलं तरी चालतं पाण्याच्याऐवजी, काही जण दहीसुद्धा टाकतात। हे असं भजीच्या पिठासारखं आपलं कांदा भजी असतात त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे। कांदा भजी कसे असे सुके, म्हणजे त्या कांद्यातच भिजवलं जातं पीठ आणि मग त्याच्यामुळे ते कुरकुरीत होतात। तर तसंच हे आहे, तर ह्याच्यात आपण एकदम कमी पाणी टाकलं आहे हे बघा असं। आणि आता मिठामुळे पाणी त्याला सुटणारच आहे, असं सुकं पाहिजे म्हणजे ते तेलामध्ये पसरणारसुद्धा नाही आणि कुरकुरीत पण होतील। हे व्यवस्थित मी लावून घेते मिक्स करून, आणि हे काय आपल्याला तसं ठेवायचं नसतं जास्त, एक मिनटं एक दोन मिनटं ठेवलं तरी बस आहे आणि लगेच आपल्याला ते तळायला घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल पीठ आणखी नसायला पाहिजे तरी टाकू शकता, असं काही नाही। हे आता झालेलं आहे आपलं, तर हे एक दोन मिनटं मी ठेवते आणि मग फ्राय करायला घेते। तर आपली ही दोन मिनटं झालेली आहेत, तर मी आता तेल टाकते कढईमध्ये। तेल एकदम जास्त पण नाही लागणार आपल्याला, थोडंच टाका कारण प्रमाण थोडं आहे त्याच्यामुळे थोडंच टाका। तर तेल जरा तापू दे। तर आत्तापर्यंत झालेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नंतर पूर्ण झाल्यावर कमेंट करा। तर बघूया आता तेल तापतं आहे आपलं। तर आता आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण एक टाकूया, मीडियम गॅस करूया नाही तर ते करपून जातील आणि आतून कच्चे राहतील। तर आता एक टाकते मी, एकदम सोपी रेसिपी आहे ना, तुम्हाला आवडली असेलच ना, बघा मुलांना पण आवडणार आहे जास्त। भूक लागली की हे करून द्यायचं पटकन त्यांना। आज आमचा अदू इथे नाही आहे, नाही तर त्याला नक्कीच आवडलं असतं, आज तो आला नाही आहे। तो म्हणणार मला करून दाखव परत। वास पण छान येतो ना नाशिकचा। तर आता हे फ्राय झालेले आहे, जवळजवळ झाले आहेत, आता काढूया आपण एक मिनटातच, एक मिनटाच्या आतच काढूया। चांगले कुरकुरीत व्हायला द्या पण, नाहीतर मग ते मजा नाही येणार खाण्याला। आतून व्यवस्थित ते भाजले गेले पाहिजेत आणि गरम गरमच खा। आता हे मी काढून घेते आहे प्लेटमध्ये आणि तेल पण जास्त नाही लागणार, याला खेचत नाही तेल जास्त कारण तांदळाचं पीठ वगैरे असल्यामुळे जसे एवढे ब्राऊन असे झाले पाहिजेत। तर आता आपण काढून घेऊया। तर आपले सोया चंक शिजले पाहिजे, हे एकदम रेडी आहे खाण्यासाठी। ज्यांना सोयाबीन आवडत नसेल त्यांनासुद्धा हे खाल्ल्या असं बनवल्यावर नक्कीच आवडेल। तर मुलांना, मोठ्यांना किंवा पाहुण्यांना, सर्वांना तुम्ही नक्की करून द्या, एक एकदम पौष्टिक आहे हे। तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकन येते नक्की दाबा। भेटूया आपण पुढच्या रेसिपी, नमस्कार।